शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तूच तर म्हणाली होतीस सगळं नीट होईल म्हणून. हो पण मला खरंच आठवत नाहीये वहिनी. काय ग मानसी तुझं पण, घडीत एक तर घडीत दुसरं असतं. आता मात्र माझं टेन्शन वाढायला लागलं. जाऊ दे, दे ते मी तुला मदत करते. वहिनी आहो नको, सासूबाईंनी पाहिलं ना तर ओरडतील तुम्हाला. नका वहिनी प्लीज. अगं पण गौरी, ते बघा. हे गौरी जा लवकर जा. वा 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 वा, नाही चांगलंय चांगलंय. अगं पण युनिफॉर्म वर होणार प्रेम माझ्या वरी होऊ दे कधीतरी. काहीतरीच काय काय विशेष काय? एकदम खासम खास कारण आहे. खासम खास का? मलाही कळू दे काय खासम खास आहे ते. ओळखा बघू. मी ओळखू म्हणजे मानसीच्या बाबतीत असणार काहीतरी. अगदी बरोबर. काल त्या साईतल्या बायका तिला जी डोक्यावर घेऊन नाचत होत्या ना, आता आज बघा कशी खाली पाडते मी तिला. ती काय काय करणार काय नक्की तू म्हणजे? अहो मी तिला सांगितलंय माझ्या 20-25 मैत्रिणी घरी येणार आहेत जेवायला, त्या सगळ्यांचा स्वयंपाक मी तिला करायला सांगितलं. अगं पण बनवेल ती स्वयंपाक, तिला येतं जेवण करता. काही काम तर पुढेच आहे. असं प्रसाद म्हणून मी तिला गुंगीचं औषध घातलेला पेढा दिलाय खायला. म्हणजे तिला गुंगी येणार आणि ती जेवण करू शकणार नाही. बघाच मानसीच कस नाक कापते मी ते माझ्या मैत्रिणींच्या समोर. विचार चांगला आहे. त्या मानसीला तू अद्दल घडवशील त्यात काही प्रश्नच नाही. पण मग तुझ्या मैत्रिणींच्या जेवणाचं काय? अहो त्यांची सोय मी करणारच आहे बाहेर, पण त्या मानसीची ना आज नांगी ठेचायचीच आहे मला. बर, तुला एक बातमी द्यायची होती. तुझा तो कुख्यात दरोडेखोर भाऊ धर्मा आपल्या कर्माची फळं भोगून सुटला आज जेलमधून. काय? माझा भाऊ धर्मा जेलमधून सुटला? वा 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 वा, अहो ही तर अगदी आनंदाची बातमी दिलीत तुम्ही मला. म्हणजे बघा, मानसी या घरातून बाहेर जाणार आणि माझा भाऊ धर्मा आणि त्याची मुलगी रिया आपल्या घरी येणार. एक मिनिट एक मिनिट. त्या रियाच आणि प्रतापचं लग्न लावायचा जर तुझा विचार असेल ना, तर माझी एक अट आहे. अट? तुमची कसली अट आता? लग्नामध्ये तुमचा मानपान करणार होता आम्ही. मानपानाचं काही नाही ग, पण लग्नानंतर रिया आणि प्रताप या घरात राहणार नाहीत. तुझ्या मायाची माणसं नकोत मला घरात. हो तुमचं डोकं आहे की खोक काय? हो हे सगळं मी तुमच्यासाठीच करते ना. माझं नाव पुढे करू नकोस. त्या प्रतापच्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी करते सगळं तू. अहो प्रतापच्या आईचं हे नुसतं निमित्त, पण ह्या लग्नामुळे आपला किती फायदा होणार आहे हे कुठे तुम्हाला माहिती आहे अजून? आपला फायदा? काकू बरं झालं तुम्ही भेटलं, मी तुमच्याकडेच येणार होतो. तुम्ही आमच्या घरी आल का मानसीला मदत करण्यासाठी? कसली मदत? अहो भामिनी काकूंनी मानसीला 20-25 जणींचा स्वयंपाक करायला सांगितलं. नाही म्हणजे साधे सोपे पदार्थ असते ना तर मानसीने मॅनेज केले असते,
पण अहो काय काय पदार्थ असे आहेत ना की ते मलाही माहिती नाहीत आणि मानसीलाही माहिती नाही. प्रताप, हे काय चाललंय तुझं? काय झालं काकू? अहो मी फक्त मानसीला मदत करतो. म्हणजे मी तुला काल जे काही सांगितलं ते विसरलास? कशाबद्दल बोलतोय काकू? मला काही कळत नाही. तू खरंच सगळं विसरलायस की विसरण्याचं नाटक करतोयस? अरे तू मानसीला अशीच मदत करत राहिलास तर ती तुला विसरू शकणार आहे का? तुझ्या प्रेमाच्या दलदलीत ती अधिकाधिक रुतत जाईल. आणि तुझं काय रे? 6 महिन्यांनी डिवोर्स घेशील आणि दुसरं लग्न करायला मोकळा. पण मानसीचं काय? तिला या दलदलीतून कोण बाहेर काढणार? हे बघ ऐक माझं, अजूनही वेळ गेलेली नाही. तिचा विचार डोक्यातून काढून टाक. अहो कणकवलीला माझी आणि माझ्या भावाच्या नावावर 300 एकर जमीन आहे. विसरलात की काय तुम्ही? मी विसरलेलो नाही पण तू विसरलेली दिसते. तुमच्या त्या 300 एकर जमिनीवर तुझा तो काका भुजंगराव नागासारखा फणा काढून बसलाय. त्याच काय? त्याच जाऊ द्या. तुम्ही माझं ऐका. आता हा धर्मा, त्याची एकुलती एक मुलगी रिया. आता ही धर्माची जमीन रियाच्या नावावर होणार म्हणजे पर्यायाने ती आपलीच होणार. पण तुझा तो काका वीतभर जमिनी घेऊ देणार नाही आपल्याला. त्याचं नका हो तुम्ही एवढं टेन्शन घेऊ. मी धर्माचे कान भरून त्याला काकाला संपवायला सांगते. म्हणजे एका दगडामध्ये दोन पक्षी. दोन पक्षी कसे काय? म्हणजे बघा, हा धर्मा त्या काकाला संपवणार. काका गेला आणि काकाला संपवला म्हणून धर्मा कडी पोडायला जेल मध्ये जाणार. मग ती 300 एकर जमीन आपल्या नावावर होणार. असं घडू शकत? हो. म्हणजे काय? ह्या भामिनीने काही ठरवलं तर ते नक्की होणार. हो, ह्याच गोष्टीची मी इतके दिवस वाट बघत होते. आणि तू धर्मा ह्याच कामासाठी मला हवाय. एकदा का ती 300 एकर जमीन आपल्या नावावर झाली की तो प्रताप आणि त्याची ती नवीन बायको रिया त्या दोघांनी या घरामधनं हाकलून देऊया आपण. धन्य धन्य भामिनी, धन्य बायको व्हावी तर ऐसी. असू दे, आता माझ्या मैत्रिणी याची वेळ झालीये. त्यांच्या समोर मला त्या मानसीचं नाक कापायचंय, तुमचं नाही. भामिनी. संपली हो भिराई देवी. उदे उदे ग भिराई देवी. प्रताप मानसी सुपेकर पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.